मनपाच्या लाखो रुपयांचा चुरडा करीत स्वतः विश्वस्त असलेल्या खासगी शाळेसाठी संरक्षण भिंत बांधणाऱ्या मनपाच्या विभागीय बांधकाम अभियंता विरोधात मनसेने आंदोलन छेडलं आहे. एकीकडे नाशिक मनपाच्या मराठी शाळांची प्रचंड दुरावस्था झालेली असताना त्यासाठी नाशिक मनपाकडे पुरेसा निधी नसताना मात्र नाशिक रोड मनपा विभागाचे बांधकाम अभियंता असलेले निलेश साळी हे प्रोग्रेसिव्ह संस्थेच्या जेल रोड येथील KNK या इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेवर विश्वस्त आहेत. म्हणून या शाळेवर मेहरबानी करत भाजी बाजारासाठी संरक्षक भिंत बांधण्याच्या नावाखाली नाशिक मनपाच्या लाखो रुपयांचा चुराडा करीत आहे. स्वतः विश्वस्त असलेल्या या खासगी इंग्रजी शाळेसाठी संरक्षक भिंत बांधण्याची मेहरबानी केली आहे. या प्रकरणी चौकशी व्हावी तसेच संबंधित बांधकाम अभियंत्यास निलंबित करावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना नाशिक व पीपल्स रिपब्लिकन पक्ष नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सदर भिंतीवर भाजी बाजारातील भाजी पाट्या या भिंतीवर ठेवून भाजी दुकान थाटत उपहासात्मक आंदोलन करण्यात आले. तसेच या संदर्भात मनपा आयुक्तांना जाब विचारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या प्रसंगी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष शशिकांत उन्हवणे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना नाशिक जिल्हाध्यक्ष श्याम गोहाड, मनसे नाशिक रोड विभाग अध्यक्ष विक्रम कदम, साराभाई वेळुंजकर, शशी चौधरी, आदित्य कुलकर्णी, रवी पगारे तसेच मोठ्या प्रमाणात भाजीपाला व्यावसायिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही गोष्ट महापालिकेच्या लोक या ठिकाणी असलेल्या लोकांना फसवणूक करणारी आहे. म्हणून या ठिकाणी जो पैसा महापालिकेने आमचा गोरगरिबांचा आणि इथल्या टॅक्स धारकांचा घेतला आहे तो पैसा अशा पद्धतीने जर वापरत असेल तर त्याचा आम्ही सर्व लोक या ठिकाणी कडकडून निषेध करीत आहोत. आणि लवकरात लवकर महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्हाला सांगणं आहे की तुम्ही या ठिकाणी असलेला जो निळेश साळे आहे तो या शाळेच्या या विश्वस्त आहे आणि त्याला जर या ठिकाणाहून जर तुम्ही हलवलं नाही किंवा निलंबित केलं नाही तर संपूर्ण नाशिकभर सर्व पक्षीय आंदोलन आम्ही या ठिकाणी उभे करणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी जे जे आंदोलनातून जे काय जो काय या ठिकाणी शासनाला प्रशासनाला त्रास होईल तो सर्व या लोकांवरती आपण पालिकेवर टाकावा असं आमचा तुम्हाला या आंदोलनाच्या माध्यमातून माझं सांगणं आहे. धन्यवाद. या ठिकाणी आपण जर बघत असाल तर या ठिकाणी KNK शाळा आहे आणि ही एक खाजगी शिक्षण संस्था असून या ठिकाणी या मनपा प्रशासनाचे बांधकाम विभागाचे जे अभियंता आहे निलेश साळी हे या ठिकाणी विश्वस्त असून ही इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. मोठ्या प्रमाणात पालकांकडून विद्यार्थ्यांकडून पैशाची या ठिकाणी लूट होत असते आणि खरं जर बघितलं आपण नाशिक मनपाच्या बऱ्याचशा अशा मराठी शाळा आहे यांची मोठ्या प्रमाणात आज दुरावस्था झाली आहे आणि ही दुरावस्था झालेला असताना मनपा प्रशासनाला या शाळेंची दुरावस्था सुधारवण्यासाठी निधी नाहीये आणि अशातच मनपा प्रशासनाचे आपले बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहे निलेश साळी यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या निधीचा गैरवापर करत या ठिकाणी स्वतः विश्वस्त असलेल्या ह्या KNK शाळेला भव्य अशी जी लाखो रुपयाचा मनपा प्रशासनाच्या पैशाचा चुराडा करून ही जी भिंत आपण बघतो ही बांधून दिलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात मनपा प्रशासनाच्या पैशाचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चुराडा झालेला आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या जो नागरिकांची मोठ्या प्रमाणात लूट झालेली आहे. जर विचार केला तर या ठिकाणी हे जे मैदान आहे हे सुद्धा मनपा प्रशासनाचं आहे आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून पालकांकडून मोठ्या प्रमाणात या मैदानासाठी फी आकारली जाते आणि अशा याच्यात उदार झालेल्या या मनपा प्रशासनाचे बांधकाम विभागाचे जे अधिकारी निलेश साळी यांच्यावर येत्या काळात मनपा प्रशासनाने निलंबनाची कारवाई जर नाही केली तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जन आंदोलन या नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात उभं राहील. 20 मोठ्या प्रमाणामध्ये जे काही ओपन स्पेस आहे त्या ठिकाणी बांधकाम फेन्सिंग करण्याचं काम सुरू आहे आणि तर आज आपण जर बघितलं तर या सगळ्या मोठ्या जे फेन्सिंगची कामं सुरू आहेत सगळीकडे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आज या शाळेच्या माध्यमातून हा प्रकार जो उघडकीस आला आहे की संपूर्ण शाळेला भिंतीचं बांधकाम करून देण्यात आलेलं आहे आणि मनपा प्रशासन निश्चितपणानं कुठंतरी भ्रष्टाचाराला खतपाणी घालतंय याच्यातून दिसतंय. गेल्या अनेक वर्षापासून या नाशिक रोडमध्ये शाळा ज्या आहेत मनपाच्या त्यांची दुरावस्था होत चाललेली आहे. अनेक ज्या सुखसुविधा आहेत ज्या काही गोष्टी नागरिकांना मिळायला पाहिजे मूलभूत सुविधा आहेत त्या पुरवता येत नाही. मनपा प्रशासनाकडे पैसे नाहीत असं कारण बऱ्याच वेळा दिलं जातं आणि अशी खिरपत या ठिकाणी जर मनपा प्रशासन या शाळेनं जर वाटत असेल तर निश्चितपणानं कुठंतरी यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि कुठंतरी मनपाचे पैसे आमच्या सगळ्यांचे करारूपी जाणारे पैसे हे लोकांच्या धनदानग्यांच्या घशामध्ये घालण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं. 9 News साठी प्रतिनिधी प्रवीण कुलते, नाशिक रोड.